उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. कणकवलीमध्ये दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आज 23 जून रोजी कणकवलीमध्ये हा पाऊस पडत आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की 23 जूनला पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला होता. त्याच अंदाजाला आज खरा होत आहे. कणकवलीमध्ये हा जोरदार पाऊस पडायला आता सुरुवात झालेली आहे. ही दृश्य पाहतो आपण कणकवली शहरातली आहे. कणकवली शहरामध्ये हा पाऊस पडत आहे. सकाळपासून पाऊस सुरू होता पण थोड्या प्रमाणात होता, पण आता मोठ्या प्रमाणात हा पाऊस सुरू झालेला आहे. एकंदरीत जे वहाळ असतात त्यांना पाणी आलेलं आहे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेला आहे. ही दृश्य पाहतो आहोत आपण जी कणकवली शहरातील आहेत. पाणी वाहत आहे आणि पावसाला मोठी सुरुवात झालेली आहे. एकंदरीत शेतकरी राजा सुखावलेला आहे, कारण बरेच दिवस पावसाची वाट बघत होता शेतकरी राजा आणि आज पुन्हा दमदार कणकवलीमध्ये पाऊस पडत आहे. शेतकऱ्याला कुठेतरी आनंद वाटत असेल. जो पाऊस मधी बरेच दिवस जो गायब झाला होता तो पाऊस पुन्हा पडत आहे आणि काही प्रमाणात ज्या ज्या गावामध्ये पाणी नाही होतं आणि त्या गावांना पाणी आता मिळेल अशी एक अंदाज वर्तवण्यात आहे. त्यामुळे पाऊस जास्तीत जास्त पडावा आणि सर्वांनाच नदी नाले जर भरले तर पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे असाच पाऊस थोडे दिवस तरी पडावा जेणेकरून सर्वांना आपल्याला पाणी उपलब्ध होईल अशी आता सर्वजण आशा व्यक्त करत आहेत. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज.